नमस्कार येऊकार, दसऱ्याची पूर्वी सुयश गावणेकर पुढण खबरो दिता. सविस्तर खबर आधी हेडलाईन्स. दसऱ्याक मुख्यमंत्र्या नुसतीली फाटल्या सरकाराची उणी दुणी. पर्रीकार पार्सेकार सरकाराचेरूय बाण. कोळशाच्या कंपन्यांक नोटिशी काढपाचे धाडस खंय? फक्त ह्या सरकारा. कोविडाच्या अरिश्टात जीएमसीतल्या पेड अटेंडंटांक दुयेंती बरोबर रावंक दिसाक 4,000. फामिलीतले बरोबर रावंक सोदिना, दुयेंतीक पर्याय ना. रुडंटाचो जीएमसीत फॅक्ट चेक. सरकारी आकडे म्हणटा गोंयात कोविड येता कंट्रोलात. हाय सिम्प्टोमॅटिकाच्यो बेड्स जाता रिकाम्यो. होम आयसोलेशनान केअर सेंटरां वेलो भार देवलो. कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट. मेथराच्या खुनात शैलेश शेट्टीचो मोठो हात म्हणपासारखे पोलिसांकडेन पुरावे. आरोपी कडेन कार शेट्टीची. हत्ये उपरांतय शेट्टी आरोपी व्हॉट्सॲप कॉल्स. गेम प्लान शिजिल्लो सप्टेंबरांत. इन्फ्रा उदरगत फक्त कोळशा खातीर न्ही, हेर उद्देगांकय मोठो आधार. आंदोलनां करतल्यांक मुख्यमंत्र्याची जाप. देशांतल्या पहिल्या मॅरीटायम क्लस्टराची वेर्ण्या बुन्याद. आणि विजयादशमीचा दसरो. शेतकऱ्यांच्या नांगरा सावन ऑफिसातल्या लॅपटॉप कॉम्प्युटरा मेरेन माखना शस्त्रांची पूजा. कोविडात खरेदीक तेजी. बाजारपेठेक दसऱ्याच्या मुहूर्तार नवी आशा. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान दसऱ्याच्या दिसा फाटल्या सरकाराची उणी दुणी बरीच उस्तिली. पर्रीकार पार्सेकार सरकाराची कर्म तातूंत आयली. कोळसो हाताळपी कंपन्यांक नोटिशी काढपाचे धाडस कोणे केले ना, ह्या सरकारान केले म्हण तो प्रुडंटा कडेन उलयलो. फोंडे ताणें 70 केरीचो पेंडींग ट्युरिझम प्रकल्प. कदंबाच्या सुवाळ्यांत कदंबाच्या बस स्टँडाचे धवे हत्ती वयर काढले. दसऱ्या दिसा मुख्यमंत्री प्रमोद सावंताची मुहूर्त गाठूंक 8 कार्यावळी हजेरी. कार्यावळी बुन्यादी आणि उक्तावणाच्यो. आपलो सरकार कसो परफॉर्म करता आणि आदल्यांनी कशी वाट लायली ताची वळेरी सांगपाचो चान्स सोडलो ना. कोळसो हाताळपी कंपन्यांनी 214-208 कोटींचो सेस बुडयला. GSW अदानी सारखेल्या कंपन्यांक हे आदी कोणेच खंय नोटिसी काढल्यो ना. पर्रीकार आणि पार्सेकार सरकाराचेरूय नाव नासतना बाण. गव्हर्नमेंट पहिले फावटी ह्या सरकारान त्यांना लेटर इश्यू केले. त्याच्या पहिली त्यांना करूक नसले. 2014 वी आर फर्म ऑन इट. मायसेल्फ अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर इज हियर. ओके, हाज्या पहिली अशा पद्धतीत कोणी त्यांना लेटरही घालूं नसले. कोणी वी आर फर्म. ओके, वॉट एवर द थिंग, कायद्याच्या भाषेत कायद्याच्या भाषेन वयतले फुडें. ओके, पण आम्ही टोल हे करू शकता वाढवून. कशीच वाढोवपाक दिना, काय चिंता करू नका. फोंडेच्या शेतकी खात्याचे कार्यवाहीक मुख्यमंत्र्यान केरी 70 बांधून दवरिल्ल्यो ट्युरिझम कॉटेजी वयर काढल्यो. ट्युरिझमचो प्रोजेक्ट तुम्ही जर केरी केन्ना गेटीर केले असत जाल्यार जस्ट ज्या टोल नाका घेतलो पळय तेजे सायडीन 30,000 स्क्वेअर मीटर जागेन बरे क्वॉटर्स बांधले, रेस्टॉरंट बांधले. खूप मोठो प्रोजेक्ट. वास्तू बांधली, फाउंडेशन स्टोन घातलो, कंप्लीट झालो प्रोजेक्ट. भुक्तावण झाले. एक दीस सुद्धा टुरिझम डिपार्टमेंटाचो कोणूच थंय वचोंक ना. एक दीस सुद्धा ती वास्तू उपयोगानूच येऊंक ना. तिचे दारूय ना, तिच्यो खिडक्योय ना, आणि आता नळेय ना. फक्त भिंतीच उभ्यो आहा. म्हणजे असे प्रकल्प फाटल्या सरकारांनी जे बांधून दवरल्या. बट दीस इज अ विजनरी गव्हर्नमेंट अंडर द एबल लिडरशीप ऑफ ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. पणजे कदंबाचे 40वे वर्षुकी दिसात ताणें प्लॅनिंग नसताना बांधून घाल्ले बस स्टँड वयर काढले. आम्ही दर प्रोजेक्ट काढता तो विचार करून हाडटा. पहिलीच्या सरकारासारखे न्ही, आयजूय बी पहिलीच्या सरकाराचे 3 कदंबा बस स्टँड हे विना वापर पडून असा. तेंचीच बस वताना थंयसर. थोडं कित्याक वतो काय म्हणून म्हाका दिसता. कोणूच म्हणटा ना, कोण चडो पळय ना आणि देवा पळय ना. अरे भाई कदंबा कदंबा कित्याक ना, त्यांच्यानी सांगले म्हणून बांधले म्हणतात. अरे द्या पॉलिटिकल लिडर शुड बी द विजनरी. एक एकदा ब्युरोक्रसी ते करचे पडटा मागीर. कारण अशा पद्धतीने जर बस स्टँड बांधले तर ते बिन कामाचे. आमचे सरकार डिसिजन घेता की बरेच जण म्हणतात तुम्ही PPP कित्याक करता काय म्हणता. आज सरकाराची परिस्थिती जे कोविडाच्या हातूंतल्यान वयता असतानाचो रेव्हन्यू कितलो ड्रॉप डाऊन झालो. आणि आमकां जर नवीन प्रकल्प घेतले असत जाल्यार हय,
खंय तरी आमकां पब्लीक प्रायवेट पार्टनरशीपचेर वचपाक जाय, हाचो अर्थ आमी खंयचीच सरकाराची जागा तांकां लीज दवरपाक दिना किंवा बँकेंतल्यान आमी तांकां मॉर्गेज करपाक दिना. स्कुलांनी फिजिकल क्लासी विशीं सप्तका भितर निर्णय जातलो, रिपोर्ट आयला, मात जाळवणदारां कडेन एकदां उलयतलो म्हूण मुख्यमंत्री सांगता. 10वी 12वेचो निर्णय आदी फायनल डिसिजन ह्या विकान जातले. एकदा पयली त्यांच्या कडेन उलोवपाचो उरला हांव, तेंच्यांनी ज्यांच्यांनी हें घेतला पळय रिव्ह्यू न्ही, ताजेर हांव तेंच्या कडेन उलयता ह्या विकान आनी डिसिजन घेता. बट 10वी आनी 12वेचेर कितें तरी निर्णय घेवचो पडटलो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. कोविडाच्या काळांत गोंयच्या हॉस्पिटलांचे बेड कॅपेसिटींत बरीच वाड जाल्या. केशी वाढूंक लागले उपरांत विस्तारिल्ले हे वैजकी वेवस्थेचेर सरकारी आंकड्यां प्रमाण ताण कमी जाला. परिस्थिती कांय दिसांत निवळटली म्हूण वैजकी तज्ञांक आशा. हाय सिमटोमॅटीक दुयेंतीचो आंकडो देंवता. होम आयसोलेशनांत कोवीड केअर सेंटरां वेलो भारय देंवता. 845 270 खाटी रिकाम्यो. कोवीड पॉझिटिव्ह रिपोर्ट. गोंयांत कोविड दुयेंतींचो आंकडो देंवंक लागला. हाय सिमटोमॅटीक पेशंटां खातीर आशिल्ले 773 खाटींतल्यो 233 खाटी शेनवार मेरेन रिकाम्यो. जीएमसींत कोविड क्रिटिकल पेशंटांक 227 खाटी रिजर्व दवरिल्ल्यो, तातूंतल्यो 10 खाटी सध्या रिकाम्यो. ईएसआय मडगांव हॉस्पिटलांतल्यो 220 60 रिकाम्यो जाल्यात. मडगांवां जिल्हो हॉस्पिटलांतल्यो 150 85 वेकंट आसात. फोंड्याचे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांतल्यो 137 78 सध्या रिकाम्यो आसात. सध्याक सरकारी हॉस्पिटलांनी 500 कोविड दुयेंती ॲडमिट आसात. राज्यात फक्त 4 प्रायव्हेट हॉस्पिटलां कोविड पेशंटांक तपासतात. प्रायव्हेट हॉस्पिटलांनी आशिल्ल्या 72 खाटींतल्यो 37 वेकंट आसात. एसएमआरसी वास्को हॉस्पिटलांतल्यो 17 14 रिकाम्यो. विक्टर मडगांवांत 15 12 रिकाम्यो. मणिपाल हॉस्पिटलांतले 22 6 रिकाम्यो, जाल्यार हेल्थवेतले 18 5 खाली. प्रायव्हेट हॉस्पिटलांनी सध्या 35 पेशंट ॅडमिट आसात. सो ओवरऑल अराउंड 300 बेड्स आयज वेकंट आसात. That means the number is definitely going down. आणि लोकांक अजून पर्यंत तितको त्रास जायना. कित्याक त्रास जाल्यार ते रोखडे येतले असले. जर आम्ही सपोज कमी झाल्यो, कळ्ळें न्ही, टेस्ट कमी जाता म्हणून कमी जाता जाय आशिल्ले, जाल्यार समाजान राविल्ले ते लोकांक त्रास जावन ते हॉस्पिटलांत शेवटी येतले असले. सो हॉस्पिटल जे बेड एम्प्टी आसप इज अ गूड साईन. दॅट मिन्स आतां पर्यंत सगळे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सेक्टरान वॉट एवर पॉसिबल फॉर द लोकां खातीर केल्लें आसा. आतां हो सगळो शो आसा तो एकटोच पिड्ड्यार करूं शकता, तो म्हणजे आमी. आमी स्वता लोक जर आमी सगळे फॉलो करना, मास्क घालना, सोशल डिस्टन्सींग दवरना, जाल्यार आमी ते पाड घालूं शकता. सो म्हाका दिसता हें प्रत्येक जाण आयज एक स्वता एक कोवीड वॉरियर जावपाची गरज आसा, जे प्रत्येक मनीस जावंक शकता स्वता कोवीड वॉरियर. कितें करून? मास्क घालप, सोशल डिस्टन्सींग दवरप, हँड वॉश करप. सादारणशी लक्षणां दिसपी कोवीड पेशंटांक होम आयसोलेशनाचो पर्याय मेळ्ळ्या उपरांत कोवीड केअर सेंटरांय भरना जाली. दक्षीण गोंयांत 692 खाटी असिमटोमॅटीक पेशंटां खातीर दवरल्यात, तातूंतल्यो 510 खाटी रिकाम्यो जाल्यात. उत्तर गोंयांत 469 खाटी आसात, तातूंतल्यो 334 सध्या रिकाम्यो. 307 पेशंट सध्या कोवीड केअर सेंटरांनी आसात, सेंटरांनी 844 खाटी रिकाम्यो. एकूणच होम आयसोलेशनाक लागून कोवीड केअर सेंटरां वेलो भार सामकोच उणो जाला. दिसाक 2,500 टेस्टींग जाता. टेस्टींग जाल्ल्या आनी पॉझिटिव्ह सापडिल्ल्या कोवीड दुयेंतींचे सरकारी नोंद आंकडे पळयल्यार परिस्थिती नियंत्रणांत आसा म्हणपाची. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी. एखाद्याक कोवीड बादलो काय ताच्या हॉस्पिटलांत कुयदादी घरांतले सुद्दां फाटी सरतात. जीएमसींत ॲडमिट जाल्ल्या चडशा पेशंटांची ही अवस्था. दिसाक 4,000 दिवन अटेंडंट दवरपाची लोकांची तयारी. 10 दिसांक 40,000 चल्ले. पैशांचे आशेक जिवाचे बरे वायटाचो विचार कडेक दवरून अटेंडंट राजी. दुयेंती बरोबर फामिलींतल्या एकल्याक रावंक मेळटा आसतनाय ही परिस्थिती. अटेंडंट वेवस्थेचेर खासा रिपोर्ट. कोवीड दुयेंतीं बरोबर हॉस्पिटलांत एकल्याक रावंक मेळटा. पेशंटांक अटेंड करपी ताच्या लागच्या मनशांक पीपी किट दिवपाची, ताच्या खावपा जेवपाची वेवस्थाय सरकार करता. तरी पूण चडशे लोक पेशंटां बरोबर जावं तो ताचो बापूय वा आवय रावंक तयार नासता. कोवीड बादत म्हूण जाका ताका भय. ह्या भयान वेळ प्रसंगाक पयसो मोडपाची तयारी. ह्या भयाक लागून जीएमसींत दिसाक 4,000 रुपया घेवन पेशंट अटेंड करपाची नवी वेवस्था तयार जाल्या. 12 वरांक 2,000 रुपया, 24 वरांक 4,000 रुपया, 10 दिसांक 40,000. जीएमसींत पेशंटां बरोबर रावंक देमायज पयशे मेजचे पडटा म्हूण सगळ्याकूच बोवाळ जाल्या उपरांत फॅक्ट चॅक करपाक प्रुडंटाची टीम जीएमसींत पावली. रिपोर्ट आनी वाला 100% कोविड होगा तो उसको क्या है कि
उसके साथ रहना चाहिए, उसका कोई नहीं है, आप उसके बाहर है सब, तो तेरे आपका कैसा कैसा क्या है वो मुझे बता। अकेली उनके साथ ही रहेगी क्या, आप और पेशेंट के पास भी देखते हो? तो कैसे क्या रहेगा आपका सुबह से? सुबह 8 से 8 ना, 4000 रुपये दिन का, एक डे और एक नाइट, 4000 रुपये। तो कैसे ड्यूटी रहेगा आपका सुबह से? 12 घंटा तो 8 बजे आया तो दूसरे दिन 8 सुबह, रात को 8 और नाइट का 2000 दिन का 2000। ओके, और एक ही पेशेंट के साथ रहूँगा तो कैसे? म्हणजे विचार तू पण आहे मी पॉझिटिव्ह असले ना आमकडे असतो 10 दिसांनी काम केलं आमकां पॉझिटिव्ह भीत काम करपाक अलाउड ना आमकां 10 दीस 14 आमकां अलाउड ना इंटरव्यू देता इंटरव्यू खबर आसा तेका आमकां अलाउड नसा काम करपाक आणि आमची प्रोफेशन आसा असं ना की पेंडा फुडें पण सगळ्यांनी न्हावपाक वयता ते अर्धा वर इतलेच आणि म्हणून असं ना आता तू रावतलो जर तू अजून कोणा वांगडा म्हणून पेशंट एकूच पेशंट असं असं आमचं ते सांगा एकलो फोनार सांगता तो खंय दिसाक 4000 घेता, दिसाक 5-6000 घेवपी सुद्धा अटेंडंट असतात। तर आम्ही दिसाक डे 2000 घेता, नाईट 2000 घेता। कितले डे कितले? 4000 डे 2000 नाईट 2000। होय होय। आणि तो आता फाल्या बी तसे ऍडमिट केलं करप शकता ना? तुमची हॉस्पिटलात करता तुम्ही? साऊथ गोवा हे आपला एस आहे। तुम्ही कोण? तो डॅडी? होय अंकल, अंकल तो अंकल। ओके, काय कमी जाऊ पण तर आम्ही सारखो 2000 घेता आणि दुसरे मनुष्यात तू बिचार त्याने 5000-6000 तू चार्ज करता, कळले? कोविडाच्या काळात नवे नवे गजाली घडतात, नवे व्यवस्था तयार जातात, तातूतच ही कोविड अटेंडंट व्यवस्था आता प्रस्थापित झाल्या। जीएमसीत आधी सावन जनरल द्विवेदीकडच्या दिसाक 500 रुपये घेऊन ही पेड अटेंडंट व्यवस्था चलताली, आता कोविड स्पेशल म्हणून दिसाक 4000 पावल्या। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। तोड्ड विलास मेथराक लासून मारपाचे केशी तपास अधिकाऱ्यांक शैलेश शेट्टी आड महत्वाचे पुरावे मेळ्यात। शेट्टीचो हातूंत मोठो हात असा म्हूण दाखोवपी CCTV फुटेज मेळ्या। विलासाक मारले उपरांत तेका आरोपी बरोबर शेट्टीचे वॉट्सॲप कॉलाचेर कितलेशेच फावट उलोवपूय जालां। विलासाचो गेम करपाचो प्लान सप्टेंबराच्या निमाणे सप्तकांतच आरोपी अल्ताफाच्या घरा शिजिल्लो म्हूण सुत्रां सांगतात। विलास मेथराच्या खून प्रकरणात फामाद उद्योजक आणि ईडीएमचा को प्रमोटर शैलेश शेट्टीक परवरे पोलिसांनी अटक केल्या उपरांत राजकीय आणि उद्योगिक मळार मोठो बोवाळ। विश्वदीप दाभोळकर आणि पवन बडिगराकडच्या पोलिसांनी जप्त केली मोटार शैलेश शेट्टीच्या नावार रजिस्टर असा। ही कार ताचे कडल्यान घेतल्या असो दावो दाभोळकरान केला खरो, मात शैलेश शेट्टीचो या प्रकरणात हात असू या दिशेनूच पोलिसांनी तपास सुरू केला। ही कार विकल्या म्हणून शेट्टी कडेन पुरावो ना आणि विकती घेतल्या म्हणून दाभोळकराकडेनूय पुरावो ना। अल्ताफ यारगट्टी या आरोपीच्या घरात सप्टेंबराचे निमाणे सप्तकात विलास मेहताराक सोपोवपाचो प्लान जाल्लो म्हणून पोलिसांक तपास करताना कळा। अल्ताफाच्या घरा लागसारची पोलिसांक CCTV फुटेज मेळ्या, तातूंत अल्ताफ, विश्वदीप, पवन आणि शैलेश शेट्टी दिसता। विलास मेहतार सोपल्या उपरांत विश्वदीप आणि शेट्टी वॉट्सॲप कॉलावेल्यान खूप फाटी उलयल्यात म्हणूनय पोलिसांक कळा। कॉल ट्रेसिंग जाऊक जायना म्हणून व्हॉट्सअप कॉल करताले म्हणून आरोपीन तपासावेळार कबूल केला म्हणून सुत्रां सांगता। विलास मेहताराच्या केशींत आता मेरेन शैलेश शेट्टी धरून 6 जाण भितर पडल्यात। पुलीस सिग्नल दितात ते प्रमाण अटक सत्र इतल्यान सोपिल्ले ना, मात सध्या तरी शैलेश शेट्टीचे गळे भोवतणी पुलीस तपासाचो फास आवळटा। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार। घेऊ एक बारीकसो कमर्शियल ब्रेक, रोखडेच परत मिळूया। कामाक्षी फॉरेक्स कंपनीत पैसे बुडले म्हणून पिकासांव काढले सुमार 450 डिपॉझिटरांक पैसे परत मिळवायची आशा। 200 जणांची पैशांची व्यवस्था झाल्या, उरिल्ल्याची चलल्या। 4 वर्सां झालो इश्यू चलला। कामाक्षी डिपॉझिटर्स ॲक्शन कमिटीचा टर्म सोपलो, आता भार नवे समितीचेर।
कमिटीचे डिपॉझिटरांबरोबर मिटींग झाली, लोकांचे पैसे बुडयले म्हणून कंपनी संचालकांचे चार्जशीटही झालं. चार वर्षांनी आम्ही लोकांक कोर्टांतल्यान आम्ही थ्रू तो निलेश रायकार कामाक्षीचो त्याने हे करून कोर्टांतल्यान त्याने 89 लाख फारीक केल्या. त्याने त्याचे भायर दुसरे सायडीन कोणाकडे मागून आमकां पैसे दिले. ते पैसे 21,40,000 आम्ही दिल्या लोकांक वाटून दिल्या. आणि त्याचे भायर आणिक ताणें दुसरे हे अरेंजमेंट करून 42 लाख दिल्या, कोणाक 17 लाख दिल्या, थोड्यांक 34 लाख दिल्या. सो अशें करून लोकांक पैसे दिल्या आणि थोडे पैसे आमच्या लागीं आहा. म्हाका दिसता ते आमी अशें करून तरी 1-1 लाख थोडे थोडे करून दिलेले म्हणजे 200 लोकांक पावतले. CBI चार्जशीट लास्ट फायनल चार्जशीट कोर्टान फायल केला. आतां तेजेर इन्क्वायरी चलतली कितले पैसे ताणें इन्वेस्ट केले, त्या लोकांचे पैसे खूप गेले. टोटल आमकडे आम्ही जे चोय लिस्ट आहा आमकडे सगळ्यांचे जे लिस्टाचे दाखयता आम्ही 450 लोकांचे आम्ही पळयता. 450 त्याचे भायर कोण आहात ते आमकां खबर ना. गोवा ॲग्रिकल्चर बोर्डान फोंड्या मार्केट यार्डांत सुरू केल्लो ॲग्री बाजार गोंयच्या शेतकऱ्यांक उर्बा दिवपी थारचो म्हूण मुख्यमंत्री उलयलो. ॲग्री बाजाराचे दसऱ्याक उक्तावण झालें. कदंबान 40वो वर्सुकी दीस मनयलो. फुडल्या कांय दिसांनी इलेक्ट्रीक बसी मेन लायनीचेर घालतले. लोकांक बरी सर्वीस दिवपाचो कदंबा यत्न करता म्हूण येरादारी मंत्री उलयला. फोंड्या मार्केट यार्डांत राष्ट्रीय कृषी येवजणे खाला ॲग्री बाजार सुरू झाला. विविध टेक्नॉलॉजी वापरून म्हाका दिसता तेंच्यांनी ॲडवान्स टेक्नॉलॉजी वापरून की ह्या पद्धतीचे प्रॉडक्ट हांगासर करपाचे आणि हे मार्केट फक्त आणि फक्त शेतकऱ्या खातीर कशा बऱ्या पद्धतीन उपयोगात हाडूंक शकतले म्हणजे ॲडवान्स टेक्नॉलॉजी आमकां वापरची पडटली. आमी नवीन इनोव्हेशन्स आमकां करचे पडटले. कृषी क्षेत्र आणि सहकार क्षेत्र हे एका बरोबर बसणारे दोन्ही चाकं जावन असतात आणि त्याच खातीर आज हांव सातत्यान म्हणत आयिल्लो आसा की शेतकऱ्यांचो ताटकोणो हो असोच उरपाक जाय. ह्या खातीर आज प्रत्येक जाणांनी काम करप ही खूब महत्वाची गोष्ट आसा. म्हापशा जी बांदपाची तुमी करपाची आनी म्हापशा बांदून गोंयभर तुमच्या दुसरे कडेन बांदपाचे सेंट्रल गव्हर्मेंटचे पैसे मेळटा, तुमचे पैसे तुमी जमयतात आनी एक बरी गोश्ट. हितूंत कसलेच लाचारी करूंक जायना. गोंयांत 8 यार्ड आसात. आतां CM म्हणटाले की तांच्या शेजाराक आमचे साखळे आसात. साखळे अशे बाकीचे कडेन आसात. उर्वरीत आमचे सुद्दां आनीक 4 यार्ड घेवपाचो आमचो विचार आसा. कदंबान 40वो वर्सुकी दीस मनयलो. तो योग जावन आसा की इलेक्ट्रिकल बसीस जाता तितल्यो गोंयांत मेळटा तितल्यो आमी हाडपाक जाय. आनी हांवें तुमकां आदी सांगला तशें जे जे कडेन इम्प्रूवमेंट कदंबान हाडपाक जाय, लॉसीस जे जे मिनिमायज करपाक जाय आनी एट द सेम टायम एफिशियंट सर्वीस, रिलायबल सर्वीस लोकांक आवडटा तशें आमी सर्वीस दिवपाक आमची प्रयत्न आसतली. ऑल्सो द कदंबा डिपार्टमेंट स्टाफ होय बी कोवीड वॉरियरांक गणलो वता. कारण तांकांय बी आमी एप्रिसिएट करपाक जाय, तांचेय धन्यवाद मानपाक जाय. तांच्यांनी ज्या टायमार लॉकडावनच्या फेजीत आमकां गरज आसली म्हणजे त्यांच्यो बसीस राजस्थान मध्य प्रदेश सुद्दां वचून तांच्यांनी आमचे गोंयकार भाव भयणी हे थंय उरलेले तांकां हाडपाचें व्हड काम जर कोणा कडल्यान जाल्यार म्हणजे कर्नाटक आनी महाराष्ट्रांत न्ही, इवन जो राजस्थानाक गेले, मध्य प्रदेश गेले, वेगवेगळ्या जाग्यांचे. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. विजया दसम जाली. दसऱ्यान दुर्गेची नवरात्र समाप्ती. रामाच्या रावणाचेर बऱ्याच्या वायटाचेर जैत. जिमाखना, शस्त्रां, स्टेशनरी, गॅजेट्स, गाडयो आपलें पोट भरता त्या साधनाचे कृतज्ञतायेन पुजेचो दीस. शेतकाराचो नांगर आसूं वा ऑफिसांतलो लॅपटॉप कंप्युटर सगळ्यांक मान. खरेदी विक्रीक 3.5 मुहूर्तांतलो हो एक दसरो. कोविडांत खरेदीक तेजी. अनलॉक बाजारपेठेक नवी आशा.
हे बुलेटीन इतल्यार सोंपता. लायव्ह खबरांक फॉलो करात प्रुडंट ट्विटर, फेसबूक ॲप, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲप, प्रुडंटाची वेबसाईट. चार जोंगात मास्क घालात, डिस्टन्स राखात, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरे करू. तुम्ही पळतात प्रुडंट, यू आर वॉचिंग प्रुडंट.